पश्चिम महाराष्ट्रातील भाजप आमदारांना देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेचा कानमंत्र दिलाय. पश्चिम महाराष्ट्रामध्ये लोकसभेला झालेल्या गद्दारीला कामातून धडा शिकवा असं या ठिकाणी देवेंद्र फडणवीस म्हणाले. तर प्रलंबित विकास कामं लवकरच मार्गी लावण्यास मी स्वतः मदत करेन असंही ग्वाही त्यांनी दिली आहे. मराठा आरक्षण, ओबीसी आरक्षण याबरोबरच शेतमालाचा भाव यावर सुद्धा आमदारांसोबत चर्चा त्यांनी केली आहे. लाडकी बहीण योजना, युवा प्रशिक्षण या योजना प्रत्येक गावात पोहोचवा असे निर्देश त्यांनी दिले. तर जिंकून येणाऱ्या आमदारालाच तिकीट देणार असल्याचंही फडणवीसांनी म्हटलंय. महायुतीच्या स्थानिक सर्व पदाधिकाऱ्यांना सोबत घेऊन काम करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.